मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्याला असं काम पडतं की आपल्याजवळ जी इमेज असते जो कागद असतो तर त्याचं आपल्याला पी डी एफ एखाद्या व्यक्तीला पाठवायचं असतं पण ते पी डी एफ आपण मोबाईलहून बनवू शकतो का तर अर्थातच नक्कीच आपल्याकडे जर इमेज असेल तर त्या इमेजवरून आपण ते पी डी एफ बनवू शकतो आणि सहज कोणत्याही पेपरची इमेज आपल्याला आपल्या कॅमेऱ्याचा यूज करून काढता येते सर्वात अगोदर तर आपल्याला काय करायचं आहे प्ले स्टोअरवर जायचं आहे आपल्या मोबाईलच्या नेट चालू आहे किंवा नाही तर हे एकदा कन्फर्म करून घ्याल आणि त्यामध्ये कॅम स्कॅनर तुम्हाला असं टाईप करायचं आहे बघा जे एक नंबरला तुम्हाला दिसतो आहे हे बघा कॅम्प स्कॅनर तर या कॅम्प स्कॅनरला आपल्याला डाउनलोड करायचं आहे यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर असे आयकॉन्स दिसतील या कॅम्प स्कॅनरचे तर यामध्ये बघा हे जे फर्स्ट नंबरचं आहे हे ॲड्स लिहिलेलं आहे यामध्ये तर हे डाउनलोड करू नका नंबर तीनचं जे आहे तर ते आपण डाउनलोड करूया बघा फोर पॉईंट सेवनचं रेटिंग आहे आणि त्रेपन्न एम बीचं हे ॲप आहे तर आपण काय करूया यावर क्लिक करूया आणि याला डाउनलोड करून इन्स्टॉल करूया आता माझ्याकडे हे ॲप अगोदरच आहे तर त्यामुळे पुढच्या प्रक्रिया नेमक्या कशा करायच्या तर ते मी तुम्हाला सांगतो आहे बघा या मोबाईलमध्ये जे ॲप आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे स्कॅनर ओके आणि आता कॅम्प स्कॅनरवर मी ज्यावेळेस क्लिक करणार आहे तर कॅम्प स्कॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरफेस अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर तुम्हाला हा जो कॅमेरावाला आयकॉन दिसतो या ठिकाणचा तर यावर क्लिक करायचं आहे कॅमेरावाल्या आयकॉनवर तर ज्यावेळेस तुम्ही कॅमेरावाला आयकॉन क्लिक करणार आहे तर त्यावेळेस तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होणार आता कॅमेरा ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तुम्ही तुमच्या समोर जो समजा कागद असेल ज्याचं पीडीएफ तुम्हाला बनवायचंय तर ते समोर ठेवाल तुम्ही आणि जर समजा तुमच्याकडे लाईटची व्यवस्था चांगली असेल तर बघा आता हे जे मी आहे स्क्रीनवर तर हे नेमकं आलं कुठून तर या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये या साइडला या ठिकाणी ओके बघा या या साईडला शेवटी डाव्या हाताला तुम्हाला एक आयकॉन दिसतो आहे की ज्या ठिकाणी हे टॉर्चचं ऑप्शन आहे बघा एक नंबरला फ्लॅश ऑटो तर हे शक्यतर करू नका फ्लॅश ऑनसुद्धा सुद्धा करायचं नाही आपल्याला फ्लॅश ऑफसुद्धा आप आता फ्लॅश जर ऑफ केला तर यामध्ये थोडी इमेज जी आहे तर ती ब्लर होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला काय करायचं तो जो फ्लॅश आहे तर तो फ्लॅश म्हणजे टॉर्च लावून ठेवायची याची ओके तर यावर टॉर्चवर ठेवतो आहे मी याला ज्यावेळेस तुम्ही फ्लॅश ऑन करणार तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण म जो फोटो क्लिक करतो तर त्यावेळेस तो, तो एकदम उजेड पडतो आणि नंतर मग ती इमेज जी आहे तर ती व्यवस्थित येत नाही आपण काय करूया तर बघा हे खाली ऑप्शन आहे यामध्ये परत की ओ सी आर आहे आय डी फोटो आहे तर हे नाही करायचं आपल्याला आपल्याला यामध्ये हे जे डॉक्युमेंट्सवाला ऑप्शन दिसते तुम्हाला इथं बघा डॉक्युमेंट्सवालं तर यावर क्लिक करायचं तुम्हाला डॉ डॉक्युमेंट्स मग या डॉक्युमेंट्सवर मी क्लिक केलं आहे त्या बाजूला आय डी कार्डसुद्धा आहे बट डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि हे जे आहे तर याला व्यवस्थित ॲडजस्ट करा ब्लर होत आहे का बघा आणि नंतर मग एक फोटो क्लिक करा ओके फोटो क्लिक केला आहे मी आता फोटो क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल तर याला आता क्रॉप करायचं आहे आपल्याला बघा ज्यावेळेस मी याला खाली ओढतो आहे आणि वर ओढतोय तर त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली क्रॉप होत आहे ओके आता क्रॉप केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला तर तुम्हाला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये जो बाण दिसतोय सगळ्यात खाली ओके उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये म्हणजे या ठिकाणी तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही या बाणावर क्लिक करणार आहे तर त्यावेळेस काय होणार बघा हे ऑटोमॅटिकली जी इमेज फॉर्म होणार आहे तर ती अशी पद्धतीने तुमच्यासमोर दिसणार आहे आता हे नेमकं काय का आलं तर बघा एक नंबर जे आहे तर ते ओरिजिनल इमेज दाखवतोय नंबर एक नंतर हे थोडं लाईट देऊन आहे हे मॅजिक कलर आहे हे हा ग्रे मोड आहे तर हे नेमके मोड कसे आहेत तर ते आपण बघूया बघा यावर ही इमेज अशी दिसते थोडी डार्क होऊन जाणार आणि यावर थोडा लाईट पडणार हे मॅजिक कलर हे असं दिसणार तुम्हाला ओके हा ग्रे मोड दिसणार तर आपण काय करूया हे जे मॅजिक कलर आहे तर यावर क्लिक करूया म्हणजे हे व्यवस्थित दिसतंय आता काय करायचं आहे तुम्हाला तर उजव्या आताला परत हे जे राईटचं दिसतं दिसतंय ते यावर क्लिक करायचं या मग आता ज्यावेळेस आपण या राईटवर क्लिक करणार आहे तर त्यावेळेस हे असं बनणार अजून पी डी एफ आपलं बनलेलं नाही आहे आता यावर तुम्हाला क्लिक करून धरायचं आहे दाबून धरायचं आहे जी इमेज आपण काढली त्यावर बोटानं दाबून धरा तुमच्यासमोर एक या ठिकाणी ग्रीन मार्क येईल बरोबर चिन्ह येईल हे बघा आहे ना आता काय करायचं नेमकं तर खाली शेअर नावाचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला बघा आता शेअर कुठं दिसतंय तर खाली या या ठिकाणी बघा हे हे शेअर नावाचं ऑप्शन आहे तर या शेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आता, आता ही इमेज तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता पण आपल्याला इमेज नको आपल्याला पी डी एफ बनवायचं तर त्यामुळे शेअरवर क्लिक करा ज्यावेळेस शेअरवर क्लिक करणार तुम्ही तर त्यावेळेस तुमच्यासमोर असे काही ऑप्शन ओपन होतील आता या ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघायला गेले तर एक नंबरचं ऑप्शन आहे शेअर ॲज अ पी डी एफ आता पी डी एफ जे आहे तर ते आपल्याला बनवायचं आहे तर त्यामुळं यावरच क्लिक करा बाकी ते जी पी जे वगैरे आहे लॉंग इमेज आहे त्यावर आपण क्लिक करणार नाही आहे या शेअरवर मी क्लिक केलं आहे काही अशा पद्धतीनं आता हे शेअर जे आहे तर या ठिकाणी शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर काय होतं आहे बघा कोणाला शेअर करायचं तर हे आलेलं आहे तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे हे शेअर करून ठेवू शकता मग ज्यावेळेस समजा आपण व्हॉट्सअपला शेअर करतो आहे तर त्यावेळेस काय होणार आहे बघा आता माझा जो सेकंडवाला नंबर आहे तर त्यावेळे त्या नंबरवर मी हे शेअर करतो आहे ओके चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस हा तो नंबर आहे आता यावर मी हा जो पी डी एफ आपण बनवलेला आहे तर तो सेंड करतो आहे बघा आता हे, हे जे पी डी एफ आहे तर हे पी डी एफ सेंड होत आहे की जे आपल्याला दिसतंय की ती या ठिकाणी याची साईज आहे तीनशे दोन के बी आता याला जर आपण ओपन केलं तर काय होणार आहे बघा हे जर आपण ओपन केलं तर हे काही अशा पद्धतीने आप आपल्याला दिसणार आहे बघा हे पी डी एफ बनलं याला आपण पी डी एफ आता अजून जर पेजेस यामध्ये आपण घेतले असते तर नक्कीच ते आपल्याला घेता आले असते एकानंतर एक पेज क्लिक करायचे आणि नंतर त्याचं पी डी एफ बनवायचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ऑकाउनवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील ओके